नमस्कार, मी वर्षा, शालिनी प्लस बातमीपत्रात सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. लोकसभेसाठी सर्वच राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांसोबत युती करणार काँग्रेसचे नेते पी चिदंबरम यांचं प्रतिपादन. दिवाळीत बंद झालेले भारनियमन पुन्हा सुरू होणार नाही, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं प्रतिपादन. छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा बॉम्बस्फोट, एका पाठोपाठ केले 6 ठिकाणी स्फोट. दिवाळी उलटली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पदरात बोनस नाही, कर्मचाऱ्यांमधून नाराजी व्यक्त. आणि मध्य रेल्वेच्या दुर्लक्षित मार्गावरती धावणार मेमू लोकल, प्रवाशांमधून समाधान व्यक्त. आता पाहूयात सविस्तर वृत्त. लोकसभेसाठी सर्व राज्यांमध्ये विविध पक्षांसोबत युती करणार असल्याचे माजी वित्तमंत्री पी चिदंबरम यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं आहे. ते म्हणाले की येणाऱ्या निवडणुकांमध्ये काँग्रेस सर्व राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रादेशिक पक्षांसोबत युती करणार आहे. सध्या मध्य प्रदेश आणि छत्तीसगड मधल्या विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहे, त्यामुळे काँग्रेसच्या प्रचारासाठी चिदंबरम आज इंदापूरमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी ते म्हणाले की विविध राज्यांमध्ये काँग्रेसची युती होईल, त्यामुळे आम्हाला आगामी निवडणुका जिंकणे सोपे जाईल. 2019 लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेसने आता कंबर कसली आहे. विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रादेशिक पक्षांच्या मदतीने काँग्रेस मैदानात उतरणार आहे, परंतु सध्या छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने कोणत्याही पक्षासोबत युती केलेली नाहीये. तेलंगणामध्ये काँग्रेसने प्रादेशिक पक्ष TDP सोबत युती केली आहे, तसेच अनेक लहान मोठ्या पक्षांना एकत्र घेण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, दिल्ली. दिवाळीत बंद झालेलं भारनियमन पुन्हा सुरू होणार नाही असं ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यातील विजेची मागणी कमी झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं स्पष्ट केलं जात आहे. राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये विजेची मागणी 24,000 मेगावॅटच्या पुढे गेली होती, त्यामुळे ऑक्टोबर हीटमुळे राज्यात विजेची मागणी वाढली होती. पाहूयात हे वृत्त. राज्यात वीज पुरवठ्यासाठी असलेल्या कोळशाचं योग्य नियोजन केलं आहे, शिवाय सध्या थंडीच्या दिवसांमुळे विजेची मागणी कमी झाली आहे, त्यामुळे दिवाळीनंतरही भारनियमन होणार नसल्याचं बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय. सध्या राज्यातील विजेची मागणी कमी झाली आहे. राज्यात गेल्या काही दिवसात विजेची मागणी 24,000 मेगावॅट्सने पुढे गेली होती. ऑक्टोबर हीटमुळे राज्यात विजेची मागणी वाढली होती. वाढलेल्या मागणीनुसार पुरवठा करणे त्यावेळी शक्य नव्हते, म्हणून लोड शेडिंग सुरू करण्यात आली होती असं बावनकुळे यांनी सांगितले. मात्र तशी परिस्थिती सध्या राज्यात नाही. विजेची मागणी कमी झाली असून ती 20,000 मेगावॅट्सवर आली आहे. येत्या काळात विजेची कमतरता भासू नये यासाठी 25,000 मेगावॅट्सपर्यंतचं नियोजन करण्यात आलं आहे. कोळशाचा मुबलक साठा सध्या राज्यात उपलब्ध आहे, त्याचा फायदा वीज निर्मितीसाठी होईल असं बावनकुळेंनी सांगितलं. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. छत्तीसगड निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या फक्त एक दिवस अगोदर कांकेर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात एकामागोमाग एक असे 6 बॉम्बस्फोट नक्षलवाद्यांनी केल्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे. छत्तीसगडमधील निवडणुकांना नक्षलवाद्यांचा प्रचंड विरोध होता. निवडणुका दरम्यान नक्षलवादी घातपात घडवण्याचीही शक्यता आहे, यामुळे सुरक्षा यंत्रणा चोख ठेवण्यात आली आहे. BSFचं एक पथक आज सकाळी रेकी करण्यासाठी गेलं असताना नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. IED तंत्राचा वापर करून एकामागोमाग एक बॉम्बस्फोट घडवून आणले. या हल्ल्यात अनेक सुरक्षाकर्मी जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त मिळत आहे. नक्षलवाद्यांनी काही दिवसांपूर्वी दूरदर्शनच्या एका कॅमेरामॅनचीही हत्या केली होती. त्यानंतर रोजच नक्षलवादी आणि जवानांमध्ये राज्यभर चकमक होत आहे. बिजापूर परिसरातही काल एक जवान ठार झाल्याची घटना ताजी आहे. गेल्या आठवड्यात सुरक्षा दलांनी तब्बल 300 IED बॉम्ब जप्त केले आहेत. छत्तीसगडची निवडणूक सुरळीतपणे पार पडणे हे लष्करासमोर आव्हान आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई.
दिवाळी उलटली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पदरात अजून बोनसची रक्कम पडलेली नाहीये. यंदाच्या वर्षी बेस्ट कर्मचाऱ्यांना 5,500 रुपये दिवाळी बोनस देण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र दिवाळी संपली तरी सुद्धा 40,000 बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनसची रक्कम मिळालेली नाहीये. कोणत्याही परिस्थितीत यंदा बोनस देणारच असा पावित्रा सत्ताधारी शिवसेनेने घेतला होता. मात्र प्रशासनाकडून निधीची तरतूदच करण्यात न आल्याने शिवसेनेची ही घोषणा अजून तरी कागदावरच आहे. गेल्या वर्षी बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस दिल्यानंतर त्यांच्या पगारातून नंतर ती रक्कम वळती करून घेण्यात आली होती. तर यंदाच्या वर्षी घोषणा करूनही शिवसेनेला अजून बोनस देता आलेला नाहीये. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. मध्य रेल्वेचा दुर्लक्षित प्रवासी मार्ग असलेल्या दिवा वसई रोड आणि दिवा पनवेल रोहा मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे, कारण पेन पनवेल मार्गावर मेमू लोकल धावणार आहे, त्यामुळे आता या मार्गावरून प्रवाशांना दिलासा मिळालेला आहे. पेण इथून रविवारी 11 वाजता सुटणारी मेमू पनवेलला 11:55 पोहोचणार आहे. ही मेमू हमरापूर, जिते, आपटा, रसायनी, सोमाठाणे या रेल्वे स्थानकांवर थांबणार आहे. खारकोपर इथं होणाऱ्या संभाव्य कार्यक्रमात व्हिडिओ लिंकच्या माध्यमाने पेण पनवेल मेमूला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला रेल्वे मंत्री पियुष गोयल उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासोबतच दिवा वसई रोड आणि दिवा पनवेल रोहा मार्गावर देखील मेमू धावणार आहे. 12 बोगींची मेमू या मार्गावर मार्गस्थ होणार असून मेमूची देखभाल आणि दुरुस्तीचे काम कळवा कारशेडमध्ये होणार असल्याचे मध्य रेल्वेच्या कोचिंगच्या विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. उत्तर भारतीयांकडून दरवर्षी साजरी केली जाणारी छठ पूजा हा निसर्गाच्या संवर्धनाचा एक प्रतीक आहे. असं असतानाच या पूजेमध्ये वापरल्या जाणाऱ्या साहित्यामुळे नदी प्रदूषित होते हा आरोप चुकीचा असल्याचं या पूजेचे आयोजक लालबाबू गुप्ता यांनी म्हटलं आहे. पाहुयात हे वृत्त. पिंपरी चिंचवड मधून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीच्या घाटावर दरवर्षी छठ पूजेचं आयोजन केलं जातं आणि त्यासाठी पूजेच्या 4 दिवस आधीच अशा प्रकारे नदीची स्वच्छता केली जाते. विशेष म्हणजे छठ पूजेनिमित्त घेतल्या जाणाऱ्या या नदी स्वच्छता अभियानात पिंपरीचे महापौर राहुल जाधव हेही सहभागी झाले होते. 2 दिवस चालणाऱ्या या पूजेसाठी दरवर्षी 1,000 भाविक जमतात आणि ही पूजा झाल्यानंतर उरलेल्या निर्माल्याचं खतासाठी वापर केलं जातं. त्यामुळे निर्माल्याचा मुद्दा उपस्थित करून कुणी गैरसमज पसरवू नये आणि यावर्षी साजरा केला जाणाऱ्या या छठ पूजेमध्ये सर्व नागरिकांनीही सहभागी होण्यास आवाहन या उत्तर भारतीयांकडून करण्यात आलं आहे. सूर्यषष्ठी व्रत, छठ महापूजा प्रकृति के सानिध्य में होने वाला महापूजा है. इसमें जल, जंगल, जमीन का बहुत ही ज़्यादा महत्वपूर्ण स्थान है और हम लोग आज पिछले 3 दिनों से पिंपरी चिंचवड़ पुणे में जो छठ घाट है उनके साफ सफाई में लगे हुए हैं. छठ पूजा के 4 दिन पहले से हम छठ मिलकर जितने भी यहाँ पे छठ पूजा करने वाले हैं और जो भी हमारे साथी हैं महाराष्ट्र के लोग हैं सब मिलकर इसमें सम्मिलित होते हैं और साफ सफाई अभियान को आगे बढ़ाते हैं. और जब छठ पूजा समाप्त होता है उसके बाद हम लोग पूर्ण रूप से नदी घाट, नदी को पूर्ण रूप से स्वच्छ कर देते हैं जिससे प्रकृति का संवर्धन बना रहे. शालिनी प्लस साठी विकास चौधरी, पिंपरी चिंचवड. शिराळा तालुक्यातील बिळाशी येथील वारणा प्रसाद विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी 20 वर्षांनंतर एक दिवसीय शाळा भरवली आहे. पाहुयात या अनोख्या माजी विद्यार्थ्यांची शाळा. आदर्श समाज व्यवस्थेसाठी सक्षम शिक्षण व्यवस्था असायला हवी, त्यातही माणूस बनण्याचे शिक्षण आज शाळेमधून मिळायला हवे असे प्रतिपादन चंद्रपूरचे वनाधिकारी राहुल पाटील यांनी केले आहे. ते शिराळा तालुक्यातील बिळाशी येथे वारणा प्रसाद विद्यालयात आयोजित माजी विद्यार्थी मेळाव्यात उपस्थित असताना बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामीण कथाकार बाबासाहेब परीट व्यासपीठावर आंतरराष्ट्रीय योगतज्ञ अविनाश धस, विद्यालयाचे तत्कालीन शिक्षक उपस्थित होते. प्रथमतः राहुल पाटील, बाबासाहेब परीट, अविनाश धस, विद्यालयाचे मुख्याध्यापक आर एस हसबनीस, धनंजय देशपांडे यांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी ग्रामीण कथाकार बाबासाहेब परीट म्हणाले, इंग्रजी शाळांच्या गर्दीत मराठी माध्यमाच्या शाळांची घुसमट होत आहे. मराठी माध्यमाच्या शाळा जर टिकवायच्या असतील तर गुणवत्तापूर्ण शिक्षण ही आजची गरज आहे.
तो वसा वारणा प्रसाद विद्यालयाने जपला आहे. अविनाश धस म्हणाले की शाळेसाठी काहीतरी देणं लागतो या विचारातून आयोजित केलेला कार्यक्रम हा स्तुत्य असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मला सगळे शिक्षक भेटले, सगळे मित्र मैत्रिणी सगळे भेटले, त्याबद्दल मी सर्वांचं उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचं अभिनंदन करतो. सगळ्या जुन्या आठवणींना उजाळा दिला, सगळे जुने शिक्षक भेटणं, त्यांच्याप्रती आदर व्यक्त करणं, त्यांच्या वेगवेगळ्या आठवणी सांगणं आणि सगळ्या त्या बॅचच्या साधारण 150 मुलं त्यांचे सगळ्यांचे कॉन्टॅक्ट उपलब्ध करून त्यांना एकत्रित करून खरं तर तंत्रज्ञान डेव्हलप झाल्यानंतर त्याचे दुरुपयोग अधिक आम्हाला जाणवत होते, पण अतिशय चांगला उपयोग करून या मुलांनी एकत्र येण्याचा हा मानस केला आणि तो यशस्वी केला. आज वारणा प्रसाद विद्यालयाच्या या प्रांगणामध्ये सगळ्यांनी आपापल्या जुन्या आठवणी ज्या पद्धतीने व्यक्त केल्या त्यामुळे सगळ्यांना आपल्या जुन्या 20 वर्षापूर्वीचा कालखंड आठवला. शालिनी प्लस साठी भगवान देवकर, शिराळा. बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा शालिनी प्लस. अरे मरी, सॉरी सर, मैंने आपको देखा नहीं. लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया. मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता हूँ. बहुत महान इंसान थे, उनकी मैंने सारी किताबें पढ़ी. मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ. सुबह ही मैंने उनकी फोटो पर हार भी चढ़ाया. फोटो? और मेरा बाप तो जिंदा है. तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ. अरे मेरे बाप का नाम रसिक लाल है. रसिक लाल? लोकमान्य तिलक? ये आपके बाप का रोड नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए. देखिए, आपकी और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया करके पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है. वेरी गुड. चलिए रिवर्स लीजिए. सड़क सुरक्षा, जीवन रक्षा. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आता पाहूयात पुढील वृत्त. पाचोरा तालुक्यातील सारोळा आणि चिंचखेडे या गावातील घरातील कर्त्या पुरुषांचे निधन झाले. भर दिवाळीत घरात संपूर्ण अंधार असतानाच या लोकांची दिवाळी अंधारात आहे. यांना दिलासा देण्यासाठी काँग्रेस आयचे आरोग्य सेवा सेल अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्यासह सुप्रिया सोमवंशी यांनी अंधारलेल्या घरात पणत्या लावण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. पाहूयात ही बातमी. पाचोरा तालुक्यातील सारोळा आणि चिंचखेडे या गावातील घरातील कर्त्या पुरुषांचे निधन झाले. भर दिवाळीत घरात संपूर्ण अंधार असताना या लोकांची दिवाळी अंधारातच आहे. यांना दिलासा देण्यासाठी काँग्रेसचे आरोग्य सेवा सेल अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्यासह सुप्रिया सोमवंशी यांनी अंधारलेल्या घरात पणती लावण्याचा प्रयत्न केला असून भाऊबीज निमित्त सारोळा खुर्द येथील सुनील छगन पाटील यांच्या पत्नी वैशाली पाटील आणि चिंचखेडे खुर्द येथील दत्तू जंगलू नाईक यांच्या पत्नी बानूबाई नाईक यांना 41,000 रुपयांची भरीव आर्थिक मदत आणि त्यासह दीपावलीचा फराळ आणि मिठाई देण्यात आली आहे. खरं तर आज ते दत्तू सोनवणे जे आहेत, जे ज्यांना काळाच्या पडद्याच्या आड जे आता त्यांच्यावरती दुःखद घटना घडली आणि ते नाही आता इथं, तर दिवाळी हा जो सण आहे जो आपण सगळेजण साजरा करतो आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका दिवसाच्या सुखाकरता जे हजारोंचे फटाके फोडतात तर ते फटाके वाया घालतो आपण एका दिवसात. त्यातली थोडीशीही रक्कम जर कधी इतरांनी येऊन यांना सगळ्यांना जर मदत केली तर कदाचित यांची थोडासा हातभार लागेल. आणि आपण दिवाळीने एवढं रोषणाई करतो आणि यांच्या घरात सगळा अंधार झालेला आहे आणि जर त्यांना ह्या सगळ्याकडे थोडासाही आपल्यातला जर वाटा मिळाला तर कदाचित थोडीफार मदत ह्या सगळ्यांना होईल. सुनील छगन पाटील यांचे अल्पशा आजाराने आताच त्या माणसाचं निधन झालं होतं. हा गावातील लोकप्रिय व्यक्तिमत्व होतं. वय 35 वर्ष त्याचं वय होतं, उमदीचं वय होतं आणि अशा घरातला करता मुलगा जो आहे त्याचं आज म्हणजे आपल्यातून महिनाभरापूर्वी त्याचं निधन झालेलं आहे. या गावातून लोकप्रिय असलेला व्यक्ती निघून गेला. घरातला करता असल्यामुळे घर एकदम वाऱ्यावर आलं आणि छतच घरातलं चालल्या गेलं अशा प्रकार झालं होतं. म्हणून आज मी या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या आरोग्य सेलच्या वतीने, पाचोरा तालुक्याच्या वतीने आणि जळगाव जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी येऊन आज आम्ही मिठाई आणि त्यांना आर्थिक मदत जी आहे देण्याचा प्रयत्न केला आहे माझ्यावर.
काँग्रेस आईच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या या अनोख्या उपक्रमाची गोरगरीब वंचितांच्या दुःखात सहभागी झाल्याने नाविन्यपूर्ण परिसरात चर्चा होत आहे. शालिनी प्लस साठी सचिन गोसावी, जळगाव. अनेक कारखान्यांनी FRP बिल अदा केल्याची खोटी माहिती देऊन साखर आयुक्त आणि शेतकऱ्यांची फसवणूक करत गाळप परवाने मिळवले आहेत. त्यामुळे कोल्हापूर आणि सांगली वगळून इतर ठिकाणी आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. ते उस्मानाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी पुढे बोलताना खासदार राजू शेट्टी म्हणाले की चंद्रकांत पाटील यांना एका गोष्टीची सल आहे. त्यांचे नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आणि आम्ही महाआघाडीचे लोक चर्चा करत होतो तेव्हा अनेक वेळा चंद्रकांत पाटील हे दरवाजा बाहेर उभारलेले असायचे. महाआघाडीचा निर्णय झाला त्या बैठकीलाही चंद्रकांत पाटील कुठे होते ते त्यांना विचारा, असाही थेट सवाल राजू शेट्टी यांनी श्री पाटील यांना विचारला आहे. तसेच एकेकाळी स्वतःच्याच पक्षात असलेले आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कोट्यातून कृषी राज्यमंत्री झालेल्या सदाभाऊ खोत यांच्याविषयी बोलताना खासदार राजू शेट्टी म्हणाले, वस्तात कोणत्याही चेल्याला सगळेच डाव शिकवत नसतो, त्यामुळे मला कोण बाजूला गेलं त्याची फिकीर नाही. डाव शिकवायला तेवढी बुद्धी असावी लागते असा टोलाही शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांना लगावला. ऊस दर आंदोलन चिरडून टाकण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी सत्तेचा गैरवापर करण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप श्री शेट्टी यांनी केला आहे. शासनाने आंदोलन चिरडण्याचा कितीही प्रयत्न केला तरी FRP व अतिरिक्त 200 रुपये रक्कम मिळेपर्यंत स्वाभिमानी संघटनेचे आंदोलन सुरूच राहणार असून पुढील काळात ते आणखी तीव्र करू असा इशारा त्यांनी दिला आहे. जवळपास 1.5 लाखापेक्षा जास्त संख्येनं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते आणि त्या ठिकाणी आम्ही एकमतानं निर्णय घेतलेला होता. गेल्या वर्षी साखर कारखान्यांच्याबरोबर जो समझोता झाला होता त्या समझोत्यानुसार FRP अधिक 200 रुपये साखर कारखाने शेतकऱ्याला देणे लागत होते. ही मध्यस्थी राज्याचे महसूल मंत्री आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलेली होती. नंतरच्या काळामध्ये साखरेचे दर पडल्याचं कारण सांगून कारखान्यांनी त्यातल्या काही रकमा थकवलेल्या होत्या, तर अनेक कारखान्यांनी FRP सुद्धा दिलेली नव्हती. ऊस दर नियंत्रण अध्यादेश 1966 नुसार केंद्र सरकार जी FRP जाहीर करतं ती ऊस तुटल्यानंतर 14 दिवसाच्या आत शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करणं प्रत्येक कारखान्याला बंधनकारक असतं. ते जर पैसे वेळेवर जमा झाले नाहीत तर साखर कारखानदार सरकारचे थकबाकीदार आहे असं समजून त्यांच्यावर महसुली थकबाकीची अंमलबजावणी करावी लागते आणि म्हणून रेव्हेन्यू रिकव्हरीचं सर्टिफिकेट साखर आयुक्त देतात आणि त्याची अंमलबजावणी जिल्हाधिकाऱ्यांनी करायची असते आणि त्यानुसार कारखान्याची मालमत्ता लिलावात. शालिनी प्लस साठी अनंत साखरे, उस्मानाबाद. वर्ध्यातील धोत्रा चौरस्ता येथे सकाळी हिंगणघाटला जात असलेल्या ST बस खाली सापडून एक वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही वृद्ध महिला नातलगाच्या शेतात कापूस वेचणी करता आल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. वर्धा जिल्ह्यातील धोत्रा चौरस्ता येथे सकाळी 8 वाजेच्या सुमारास वर्ध्याहून हिंगणघाटला जात असलेल्या एका बसने एका महिलेला चिरडले आहे. कालिंदी राठोड असे वृद्ध महिलेचे नाव आहे. या अपघातात या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर बस चालकाने घटनास्थळावरून हिंगणघाटकडे पसार होण्याचा प्रयत्न केला, मात्र धोत्रा येथील प्रत्यक्षदर्शी युवक गोविंद माचेवार आणि निखिल पोहाने यांनी बसचा पाठलाग करून बसला थांबवून चालकाला पोलिसाच्या स्वाधीन केले. यासंबंधी अलीपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रवीण डांगे यांनी घटनास्थळी धाव घेऊन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आणि मृत महिलेचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा. आटपाडी शिवसेनेचा शेतकरी मेळावा आणि
कृष्णा खरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नितीन बानगुडे पाटील यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला आटपाडीसह परिसरातील नागरिकांनी मोठी उपस्थिती दर्शवली होती. आटपाडी तालुका दुष्काळी असला तरी येथे प्रतिभावंतांचा सुकाळ आहे. आटपाडी तालुक्याने आतापर्यंत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची 4 वेळा अध्यक्षपदे भूषवली आहेत. नवनिर्माण करण्याची शक्ती आटपाडी तालुक्यामध्ये आहे. आटपाडी तालुक्यातील टेंभूच्या पाण्यापासून वंचित राहिलेली सर्व गावे एकाच वर्षामध्ये पाणीदार केली जातील. शिवसेना बोलते ते 100% पूर्ण करते, त्यामुळे शिवसेनेच्या पाठीशी खंबीर उभे राहा असे मत नितीन बानगुडे पाटील यांनी व्यक्त केले. ते आटपाडी येथील बचतधाम मैदानावर आयोजित दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या भव्य शेतकरी मेळाव्यात आणि कृष्णा खरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आटपाडी येथे आयोजित भव्य नागरी सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे संयोजक शिवसेनेचे युवा नेते हरिदास लेंगरे आणि तमाम शिवसैनिकांच्या तसेच कामगारांच्या वतीने नितीन बानगुडे पाटील यांची कृष्णा खरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. शालिनी प्लस साठी प्रशांत देशमुख आटपाडी. साखरपट्ट्यातील सर्व साखर कारखानदार परस्पर हंगाम सुरू करण्याच्या पवित्रात असतानाच साताऱ्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. आज सातारा जिल्ह्यात कराड, मसूर, कोरेगाव, वडूज या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले आहे. यंदाच्या ऊस हंगामात अद्याप कोणताही तोडगा निघाला नसताना साखर कारखानदारांनी परस्पर हंगाम सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पहिली उचल जाहीर केल्याशिवाय साखर कारखाने सुरू करू देणार नसल्याचा इशारा दिला आहे. जर कारखाने सुरू झाले तर एकर कमी 3,217 रुपये मान्य असे समजू, असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. काल सांगली आणि कोल्हापूरमध्ये ऊस दराचा प्रश्न मिटलेला आहे, परंतु सातारा जिल्ह्यातील कारखानदारांनी मात्र अजूनही उचल जाहीर केलेली नाही. प्रशासनाने सुद्धा आजच लवकर बैठक घेऊन हा प्रश्न मिटवायला पाहिजे होता, परंतु अजूनही तो मिटवला नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हे चक्काजाम आंदोलन केलेले आहेत. आज सातारा जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी चक्काजाम आंदोलन झालेले आहे आणि इथून पुढे जरी FRP अधिक 200 रुपये असा जर येथील कारखानदारांनी दर जाहीर केला नाही तर आम्ही कारखाने जाऊन तिथं कारखान्याचे साखर कारखाने बंद पाडण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. प्रशासनाने काय बैठक आज आयोजित केलेली आहे? प्रशासनाने आज 4 वाजता बैठक आयोजित केलेली आहे, परंतु त्यांनी कालच लवकर निर्णय घेऊन जसं सातारा सांगलीमधला प्रश्न मिटला तसा प्रश्न मिटवण्यासाठी कारवाई करणे गरजेचं होतं, परंतु प्रशासनानं उशिरा बैठक घेतलेली आहे. त्यामुळे आणि तिथं प्रश्न हा मिटेल का नाही याची अजून शाश्वती नाही, त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक आहे. जर आजच्या होणाऱ्या बैठकीत जर योग्य तोडगा निघाला नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना ठिकठिकाणी रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन करणारच आहे. त्याचबरोबर कारखाने बंद करण्यात सुद्धा स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन करणार आहे. एकही वाहन रस्त्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते फिरून देणार नाही. शालिनी प्लस साठी सकलेन मुलाणी सातारा. हास्य सम्राट सुनील पाल यांनी आचार्य विनोबा भावे रुग्णालया विरोधात आणखी एक व्हिडिओ जारी केला आहे. बहिणीवर अंत्यसंस्कार केल्यानंतर त्यांनी आणखी एक व्हिडिओ जारी करत
या रुग्णालयातील भ्रष्टाचार सभाट्यावर आणण्याचा इशारा दिला आहे. शिवाय यामुळे काही डॉक्टरांकडून मला धमक्या येत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. हास्य सम्राट सुनील पाल यांनी वर्ध्यातील भाजप नेते दत्ता मेघे सावंगी येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयाविरोधात आणखी एक व्हिडिओ जारी केला आहे. या रुग्णालयाच्या बेजबाबदारपणामुळे आपल्याला आपल्या बहिणीचा जीव गमवावा लागला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. बहिणीवर अंत्यसंस्कार केल्यानंतर त्यांनी आणखी एक व्हिडिओ जारी करत या रुग्णालयातील भ्रष्टाचार सभाट्यावर आणण्याचा इशारा दिला आहे. सावंगीतील आचार्य विनोबा भावे रुग्णालयातील 2 दिवसांपासून भरती असलेल्या कॉमेडियन सुनील पाल यांची हिंगणघाट येथील 42 वर्षीय बहीण शारदा पाल यांचा मृत्यू झाला. या रुग्णालयात येऊन हास्य सम्राट सुनील पाल यांनी बहिणीची भेट घेतली. 2 दिवसांपासून समाधानकारक उपचार होत नसल्याने डॉक्टरांनाच त्यांनी जाब विचारला. MBBSच्या 2ऱ्या वर्षात शिकणाऱ्या डॉक्टरांकडून ICU मध्ये उपचार होत असल्याचं समोर आलं आहे. सुनील पाल यांनी त्यांचा एक व्हिडिओ काढून तो व्हायरल केला आहे. गुरुवारी रात्री व्हायरल केलेल्या व्हिडिओनंतर त्यांनी या रुग्णालयाचा परवानाच रद्द करण्याची मागणी केली आहे. सावंगी रुग्णालयात प्रतिसाद मिळत नसल्यामुळे पाल यांनी त्वरित आपल्या बहिणीला तेथून उपचारासाठी नागपूरला शिफ्ट केलं, पण नागपूरला त्यांना आपली बहीण गमवावी लागली. योग्य उपचार न करणाऱ्या सावंगी हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे बहिणीचा मृत्यू झाला असल्याचा आरोप सुनील पाल यांनी केला आहे. सावंगी येथील रुग्णालय हे रुग्णालय नसून दुकानदारी असल्याचा घणाघाती आरोप पाल यांनी केला. महाराष्ट्र आणि संपूर्ण विदर्भाच्या जनतेने या घटनेची दखल घ्यावी असं आवाहनही त्यांनी जनतेला केलं आहे. सुनील पाल यांचे आरोप रुग्णालयाने फेटाळले आहेत. रुग्णालयाच्या ICU मध्ये शिरून व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचा आरोप रुग्णालय प्रशासनाने केला आहे. सोबतच पाल यांच्या बहिणीला सुरुवातीला त्यांनी हिंगणघाट येथे उपचार करून आणलं होतं. रुग्णालयाने कोणताही हलगर्जीपणा केला नसून त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले असे स्पष्टीकरण रुग्णालयाने दिले आहे. और जब से ये न्यूज सिस्टर के डेथ की न्यूज पूरे विदर्भ में फैली है, वहां से बहुत सारे शुभचिंतकों की फोन आ रहे, मेरे रिश्तेदारों के, पत्रकारों के भी फोन आ रहे, वो कह रहे हैं कि सबका रोना एक ही कि हमारा कोई ना कोई रिश्तेदार वहां पे जाके मरा है. लेकिन मैंने जो कदम उठाया तो इनबॉक्स में मेरे कुछ मैसेज आ रहे डॉक्टरों के जो शायद वहीं से कनेक्टेड होंगे कि ऐसा मत करो, ये मत करो, वो मत करो, इस तरह से मुझे डराने और धमकाने की कोशिश की जा रही है. लेकिन मैं ये लड़ाई अब लड़ूंगा और मैं अपनी बहन को इंसाफ दिलाऊंगा. और मैं अपनी बहन को नहीं बल्कि वहाँ जितनी भी बहनें इस तरह के प्रॉब्लम में गुजर रही है, माता बहनें, जो भी परिवार का सदस्य किसी का भी हो, अब वो मेरा सदस्य है और अब इस लड़ाई को हम लोग आगे लेके जाएंगे ताकि मेडिकल हिस्ट्री में होने वाली इस भ्रष्टाचार को हम आगे ला सकें. और जो फर्जी डॉक्टर वहाँ पर काम कर रहे हैं, जो अननॉलेजेबल काम कर रहे हैं वहाँ पर, उनके साथ उनको हमें हमको लड़ना है और हमारे साथ हमको हमें इंसाफ चाहिए, तभी हमारी बहन की आत्मा को शांति मिलेगी. शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा. भाजप पंढरपूर शहराध्यक्ष संजय वईकर यांना VIP दर्शन देण्यास विरोध केल्याने पंढरपूर मंदिरात राडा करून त्यांनी शिवीगाळ केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संजय वईकर यांच्यावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी शॉर्टकट दर्शनाला सोडण्यास समितीच्या व्यवस्थापनाने मजाव केल्याने भाजपचे शहराध्यक्ष संजय वाईकर यांनी मंदिर समितीचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दमदाटी करून जातीवाचक शिवीगाळ केले. दिवाळीची सुट्टी असल्याने श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांची तोबा गर्दी आहे. या घाई गर्दीमध्ये भाजप शहराध्यक्ष वाईकर हे 10 ते 12 लोक घेऊन मंदिराच्या कार्यालयात घुसले. माझ्या लोकांना शॉर्टकट दर्शनाने सोडा असे फरमान त्यांनी सोडले. त्यांच्या फरमानाला मंदिरामध्ये उपस्थित असलेल्या पंढरपूरचे प्रांताधिकारी तथा समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले, भाविकांच्या गर्दीमुळे VIP दर्शन बंद आहे असे ढोले यांनी वाईकर यांना सांगितले. या नकारात्मक प्रतिसादामुळे वाईकर यांचा पारा चढला. त्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली असा आरोप अधिकाऱ्यांनी केलाय. कार्यकारी अधिकारी ढोले आणि वाईकर यांच्यातील शाब्दिक चकमक सोडवण्यासाठी मंदिर समितीच्या सदस्या शकुंतलाताई नडगिरे आणि काही कर्मचारी सरसावले. मात्र वाईकर यांचा पारा शांत न होता तो अधिकच वाढला आणि त्या जोशातच त्यांनी समितीच्या विनोद वाघमारे नामक कर्मचाऱ्यास जातीवाचक शिवीगाळ केली. वाईकर यांच्या मंदिरातील राड्याप्रकरणी वाघमारे यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली असून अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंदिर समितीचे सेवक आहे यांनी फिर्याद दिली की संजय वाईकर की BJP चे पदाधिकारी यांनी आज VIP दर्शनची बारी ही बंद का केली या कारणावरून
त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना शिवीगाळ केली, जातीवाचक शिवीगाळ केली आणि म्हणून त्यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. घटना मंदिर समितीच्या ऑफिसमध्ये झालेली आहे. मंदिर समितीच्या ऑफिसमध्ये बरेच लोक रोल. आज 12:30 वेळेस मंदिरामध्ये भाजपचे शहराध्यक्ष संजय वायकर यांनी जे कार्यकर्ते 10-12 कार्यकर्ते आले होते मंदिरात आणि आता साहेब असतात ते मंदिरामध्ये गर्दी आज दिवाळीमुळे भरपूर होते त्याच्यामुळे साहेबांनी लाईन थांबवली होती म्हणजे VIP लाईन थांबवली होती. बाहेर लोक उन्हामध्ये आहेत त्याच्यामुळे 10-15 मिनटं VIP थांबवली होती त्यांनी. तर ते ते त्यांना सहन झालेलं आहे आणि त्यांनी ऑफिसमध्ये येऊन सगळ्यांना शिवीगाळ केली. काय काय शिवीगाळ म्हणजे काय? म्हणजे आई बहिणीवर शिवीगाळ केली त्यांनी. बरं. सगळ्या कर्मचाऱ्यांना आई बहिणीवर शिवी दिली आणि मंदिरात बोलले भाजपचे कार्यकर्ते आले की तुम्ही चांगली व्यवस्था करत नाही आणि पुटू काढू देत नाही आणि पुटू काढायला चालतात असं जातीवाचक पण ते बोलले. मग आता काय केलं तुम्ही? तक्रार दाखल केली? आता तक्रार दाखल करणार आहे आम्ही त्याच्यावर. 1800 गुन्हा दाखल करणार आहे म्हणजे एकावर का अजून कोण आहे त्याच्यावर? नाही ना ते एकटेच बोलत होते बाकी दुसरे कोणी एकानेही बोलले नाही ते एकटे बोलत होते. मग मंदिर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कोणी काय याच्यात हस्तक्षेप केला का? नाही कोणीच नाही. कोणीच केलं? पण आपण गुन्हा दाखल करणार आहोत. मी करणार आहे. 1800 आम्हाला आमच्या जातीवरनं बोलल्यामुळं आम्ही करणार गुन्हा दाखल. काय मागणी? काय मागणी? काय त्याच्यावर 1800 गुन्हा दाखल झाला पाहिजे. कामात अडथळा आला म्हणजे हे जे काय कर्म आहे त्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. त्यांचे नेहमीच आहे त्याची तिसरी ते चौथी वेळ आहे. त्याच्या आधी पण आमचे पुतळावाडा व्यवस्थापक ह्यांना देखील अशाच घाणघाण त्यांनी शिवे दिलेले होते ऑफिसमध्ये मंदिरातून. हा शीतलकुमार मोटे, शालिनी प्लस, करमाळा. शेवटी पुन्हा एक नजर हेडलाईन्स वर. लोकसभेसाठी सर्वच राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांसोबत युती करणार काँग्रेसचे नेते पी चिदंबरम यांचं प्रतिपादन. दिवाळीत बंद झालेले भारनियमन पुन्हा सुरू होणार नाही, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं प्रतिपादन. छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा बॉम्बस्फोट, एका पाठोपाठ केले 6 ठिकाणी स्फोट. दिवाळी उलटली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पदरात बोनस नाही, कर्मचाऱ्यांमधून नाराजी व्यक्त. आणि मध्य रेल्वेच्या दुर्लक्षित मार्गावरती धावणार मेमू लोकल, प्रवाशांमधून समाधान व्यक्त. बातमीपत्रात वेळ झाली आता इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.